एकच मिनिट, इथं शेअरचा ऑप्शन का नाही येते मॅम? हॅलो, आलो आता. हा, दिसते का मॅडम? हो मॅडम, दिसते दिसते. एक मिनिट, काय अडचण आहे बघा, आहे ना व्यवस्थित? हॅलो, स्क्रीन दिसत नाही, आता गेली तुमची. गेली का? मेनू ओपन. हा पहा एकच बरं, एकच सर मिनिट. काय करू कवर सर? सर, स्क्रीन दिसतंय का? नाही दिसते. एक हा मिनिट. आता दिसते. हा आता दिसते, होतंय. हा दिसतंय ना? हॅलो, दिसतंय ना आता? हो नाही हो दिस. करा ना, तुम्ही ओपन हा करा. बघा, हा आता दिसतंय ना? आता नाही दिसत आहे मला, तो ऑप्शन आलाय. हॅलो, दिसतंय मॅडम? हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय? स्क्रीन दिसते पण पीपीटी ओपन नाही झाली. पीपीटी करा ना, ओपन करा तुमची, मग स्क्रीन दिसते. मी तर केली आहे आता, इथं मला प्रेझेंटिंग होत आहे माझं तर, आणि आता मला स्टॉप प्रेझेंटिंग असं पण मेसेज येतोय. पवार सर पाहा, काही इश्यू आहे तो. पुन्हा एक मिनिट, मी स्टॉप करते आणि पुन्हा पाहते. हा, एकच मिनिट. हॅलो, ओके, इग्नोर करा, जर तसा मेसेज आला पुन्हा तर इग्नोर म्हणा त्याला. हा, आय ऐका ना, इथे तीन ऑप्शन आले आहेत. मायक्रोसॉफ्ट एज लॅब, टॅब आहे, विंडो आहे, आणि एंटायर स्क्रीन आहे. एंटायर स्क्रीन घेऊ का? हो, एंटायर स्क्रीन. हा बघा, आता इथे. हा मग अशी मी काय केलं होतं, आता येते का बघा बरं. हो, येत आहे आता आता माझे तुमची पीपीटी पीपीटी. दिसते ना आता? हा, येस, हो दिसते मॅडम, दिसते. पीपीटीची विंडो ओपन करा परत. हा, येस, हा बघा, आता 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 दिसले. ओके, हो, दिसली दिसली. यस, ओके. हा आता फुल स्क्रीन आहे ना? ओके. हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या आजच्या या काय F5 चं बटन दाबा, फुल स्क्रीन दिसेल एकदम. हो का? हा ओके, दिसलंय आता? नाही तेवढीच दिसते. नाही, अडचण आहे. क्लोज करा हा किंवा केली. प्रेझेंटेशन मधून जा, स्लाइड शो मध्ये. इथं ऑप्शन नाही येते ना पण ते प्रेझेंटेशनचं, मी तिथूनच स्लाइड केलं शो, होतं. स्लाइड शो, स्लाइड शो ऑप्शन मध्ये जा हा तिथून घेऊ का? आणि फ्रॉम बिगिनिंग करा. ओके मग, हा चालेल, ठीक आहे. आता बघा, आता आली हा, का? येस, ओके, ओके. हा चालेल. तर आता आपण ह्या ठिकाणी 24व्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी सौ स्वाती किशोर आहिरे, उपशिक्षिका, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री नृसिंह विद्यालयाचा तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कार्यरत आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत सब्जेक्ट इंग्लिश थर्ड लँग्वेज. क्वेश्चन 25 असतात, आपण हे मागच्या भागातही शिकलो होतो. मार्क्स आहेत 50. आणि आपण या भागामध्ये युनिट 5 क्रिएटिव्ह रायटिंग सर्जनशील लेखन पार्ट 2 हा भाग अभ्यासणार आहोत. मग या पार्ट 2 अंतर्गत आपल्याला काय काय अभ्यासायचंय बघा. सब युनिट 23 न्यूज, सब युनिट 24 ईमेल, सब युनिट 25 वेबसाईट अँड सब युनिट 26 SMS लँग्वेजेस. आता आपल्याला हे सगळे टॉपिक एवढे 4 अभ्यासायचे आहेत. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, टॉपिक होता फर्स्ट सब युनिट होतं शॉर्ट नोट्स, त्यानंतर डायलॉग आणि स्लोगन्स आणि ऍडव्हर्टाइजमेंट, हे 4 घटक आपण अभ्यासले होते. आणि ह्या घटकाला वेटेज आहे, तर ह्या घटकाला किती? 16% वेटेज आहे. आलं लक्षामध्ये?
तर आता आपण युनिट 5 क्रिएटिव्ह रायटिंग यामधला पहिला घटक जो आहे तो न्यूज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बातम्या म्हणजे काय? तर बातम्या म्हणजे न्यूज. द न्यूज आर इफेक्टिव्ह मीडिया इन टुडेज वर्ल्ड. वी गेट न्यूज फ्रॉम एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. इट इज सेड दॅट द वर्ल्ड हॅज कम क्लोजर बिकॉज ऑफ न्यूज पेपर्स, न्यूज चॅनल्स. सो स्टुडंट्स मस्ट रीड न्यूज अँड बी अवेअर अबाउट वर्ल्डली अफेअर्स. विद्यार्थी मित्रांनो, बातम्या आजच्या घडीला हे सर्वात प्रभावी असं माध्यम आहे आणि आपल्याला जगामधल्या ह्या सर्व ज्या बातम्या आहेत ह्या कान्याकोपऱ्यातून आपल्याला ह्या मीडियामार्फत मिळत असतात. असं म्हटलं जातं की हे सर्व जग हे कशामुळे जवळ आलेलं आहे, तर ह्या वर्तमानपत्रांमुळे, वेगवेगळ्या न्यूज चॅनल्समुळे, है की नाही, त्याच्यामुळे हे जग जवळ आलेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो घटक आहे तो समजून घ्या आणि जगामध्ये काय चाललं आहे, जगामधल्या घडामोडींचा आढावा आपण घेऊ शकतो आणि हाच घटक आपल्याला अभ्यासाला आहे. तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे, हा टॉपिक ज्यावेळेस परीक्षेला आपण जातो आणि परीक्षेला ह्या घटकावर आपण ज्यावेळेस प्रश्न सोडवतो त्यावेळेस काय करायचं, सुरुवातीलाच बघा, बातमीचं शीर्षक जे आहे ना ते अगोदर व्यवस्थित वाचायचं. बातमी कशाविषयी आहे हे पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बातमीमध्ये दिवस, तारीख, वेळ, ठिकाण हे दिलेलं असतं, ते वाचायचं म्हणजे तुम्हाला घटना कधी व कोठे घडली हे समजू शकतं. तसेच बातम्यांमध्ये काही शब्द हे नवीन असू शकतात, तर ते नवीन शब्द आले की मग तुम्हाला असं वाटतं की अरे हा शब्द तर आपण कधी वाचलाच नाही, है की नाही, मग ते घाबरायचं नाही अशा वेळेस. तर काय करायचं, तर त्या बातमीमधल्या ज्या ओळी आहेत पूर्ण ओळी त्या वाचण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे बातम्यांमध्ये बरेच शब्द हे नवीन असू शकतात आणि म्हणून तुम्ही घाबरू नका किंवा अस्वस्थ होऊ नका. इतर ओळी आणि वाक्यांच्या सहाय्याने बातमीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बातमीचा अर्थ काय होतो हा अर्थ आकलन तुम्ही करायचं आहे. त्यानंतर बातमीमध्ये दिलेली जी चित्रे असतात ती चित्रे आणि बातमीचा अर्थ समजून घेण्यासाठी मदत करत होतो आपल्याला. बघा, चित्राद्वारे आपल्याला बातमीचा अर्थ कळतो आणि आपण संदर्भ लावू शकतो आणि मग तो प्रश्न सोडवायचा आहे. आता ह्या ठिकाणी बघा, आपण याचा एक नमुना दाखल एक प्रश्न घेणार आहोत बातमीवर आलेला. आता तुमच्या समोर स्क्रीनवर एक बातमी बघा. क्वेश्चन फर्स्ट, रीड द न्यूज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बातमी वाचा व योग्य पर्याय निवडा. आता तुम्हाला ह्या ठिकाणी ही बातमी दिसत आहे बघा, इथं वेदर हवामानाविषयी एक बातमी आहे. मुंबई, द सिटी ऑन मंडे रेकॉर्डेड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 38.9 डिग्री सेल्सिअस अँड अ मिनिमम ऑफ 20.6 डिग्री सेल्सिअस. रिलेटिव्ह ह्युमिडिटी हॅव वॉज 45%. आता खाली बघा, फोरकास्ट पण दिलेला आहे, त्यांनी भविष्य सांगितलेलं आहे किंवा अंदाज वर्तवलेला आहे. रेन अँड थंडरस्टॉर्म्स टुवर्ड्स इव्हिनिंग नाईट. मॅक्झिमम टेम्परेचर विल बी अराउंड 38 डिग्री सेल्सिअस. आता ह्या ठिकाणी ही बातमी आहे, तुम्ही ही बातमी वाचली, तुम्हाला हेडिंग वरूनच कळलं, टायटल जे दिलेलं आहे ना वेदर, कि ही हवामान विषयक बातमी आहे, बरोबर आहे. बातमीचं ठिकाण आहे मुंबई आणि ह्या ठिकाणी आपल्याला टाइम वेळ का दिलेला असतो तो वाचायचं असतो. हे ठिकाण मुंबई आहे, मंडे मंडे हे आपल्याला त्यांनी वेळ पण दर्शवलेली आहे, बरोबर आहे. आणि ह्या ठिकाणी टेम्परेचर किती राहील याचे हे आकडे दिलेले आहेत पर्सेंटेज मध्ये, डिग्री अंश सेल्सिअस मध्ये त्यांनी हे तापमान वगैरे किती राहणार ते दिलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी फोरकास्ट त्यांनी भविष्य पण वर्तवलेलं आहे, रेन आणि थंडरस्टॉर्म्स म्हणजे पाऊस आणि वादळी वारा त्या ठिकाणी राहणार आहे, कधी इव्हिनिंग आणि नाईटला, म्हणजे इव्हिनिंग किंवा नाईटला असू शकतो. आणि मग नंतरचं तापमान म्हणजे इव्हिनिंगचं किंवा रात्रीचं तापमान हे काय असू शकणार, मॅक्झिमम टेम्परेचर विल बी अराउंड 38 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हा अर्थ आपण लावून घ्यायचा. आता ही बातमी तुमच्या लक्षामध्ये आली. आता आपण याचा पहिला प्रश्न पाहणार आहोत बघा. चूज टू ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक. मोकळ्या जागा भरण्याकरता दोन पर्याय निवडायचे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आठवीच्या स्कॉलरशिपमध्ये काही प्रश्नांसाठी दोन ऑप्शन निवडायचे असतात, हे तुम्ही पक्क ध्यानात ठेवा. म्हणून प्रश्न पुन्हा वाचायचा. आता ह्या ठिकाणी बघा, प्रश्न काय आहे, दिस न्यूज इज अबाउट डॅश डॅश अँड डॅश डॅश, बरोबर आहे. तर ही बातमी टिंब टिंब व टिंब टिंब बाबत आहे. आता आपण पहिलेच प्रश्न वाचला वेदर, बरोबर आहे, टायटल तिथंच आहे.
आणि पर्याय आपण वाचू आता. रेनफॉल, रेनफॉल शब्द इथे आहे का? रेन शब्द आहे फक्त, म्हणजे रेनफॉल म्हणजे पाऊस. दुसरा पर्याय आहे क्लायमेट, क्लायमेट म्हणजे हवामान. तिसरा पर्याय आहे टेम्परेचर, हा पण इथे आहे टेम्परेचर दिलेला म्हणजे तापमान. आणि चौथा वेदर म्हणजे हवामान, म्हणजे क्लायमेट आणि हवामान हे समानार्थी शब्द आहेत. तर आता आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत. मग ही बातमी कशाविषयी आहे? वेदर म्हणजेच हवामान. मग हवामानसाठी क्लायमेट हा शब्द पण आलेला आहे आणि वेदर पण आलेला आहे. रेनफॉल हा शब्द पाऊस आहे, बरोबर, ही पाऊसाची बातमी नाहीये. टेम्परेचर तापमानाची पण नाहीये, हवामान विषयक बातमी देणारं हे बातमीपत्र आहे. म्हणून ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. मग ह्या ठिकाणी एक्सप्लेनेशन आपण पाहू. एक्सप्लेनेशन, ऑप्शन सेकंड, क्लायमेट इज सिमिलर मिनिंग वर्ड फॉर वेदर. ऑप्शन 4, ऍज इट इज द टायटल ऑफ द न्यूज. बघा ह्या ठिकाणी टायटल पण न्यूजचं दिलेलं आहे, वेदर, बरोबर आहे. आणि वेदरचा समानार्थी शब्द क्लायमेट आहे. सो ऑप्शन सेकंड अँड 4 आर द आन्सर्स. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आता आपण याच्यावरचा आणखीन दुसरा प्रश्न पाहणार आहोत. बातमी तीच आहे, आपण वाचलेली आहे, व्यवस्थित वाचलेली आहे. आता याच्यावरचा प्रश्न बघा. मॅक्झिमम टेम्परेचर डॅश डॅश विल बी अराउंड 38 डिग्री सेल्सियस. प्रश्नाचा अर्थ काय आहे? की कमीत कमी तापमान 38 डिग्री अंश सेल्सियस हे कधी होणार आहे? आपल्याला फोरकास्टमध्ये सांगितलंय बघा ह्या ठिकाणी, मॅक्झिमम टेम्परेचर विल बी अराउंड 38 डिग्री सेल्सियस. आता ह्या ठिकाणी त्यांनी पर्याय दिलेले चार वाचून घेऊ आपण. मंडे, ट्यूजडे, मंडे इव्हिनिंग आणि आफ्टर मंडे. आता ही बातमी बघा, मंडेचं हे फोरकास्ट सांगितलेलं आहे, ठीक आहे ना? म्हणजे मंडेला असं असं तापमान राहिलेलं आहे, परंतु मंडेला त्याच दिवशी इव्हिनिंग किंवा नाईटला पण काय राहणार आहे? तापमान हे कमी होणार आहे 38 ला. म्हणजेच ही हे टेम्परेचर कधी सांगताय? मंडेला. म्हणून मंडे इव्हिनिंग हा पर्याय ह्या ठिकाणी बरोबर आहे. बघा मंडे आहे फक्त, पण मंडेला कधी, सकाळ, संध्याकाळ, रात्री हे आपण सांगू शकत नाही. ट्यूजडेला नाही, आफ्टर मंडे, मंडे नंतर नाही, लेकिन इव्हिनिंग नाईटच म्हटलंय. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी याचं उत्तर आहे. आता आपण पुढचं पाहणार आहोत. बघा पुढची बातमी आहे, बघा, रीड द न्यूज अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. पुढील बातमी वाचा आणि योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. बघा आता बातमीचं हेडिंग पहिले बघायचं आपण, काय आहे? 10 फिशरमेन मिसिंग, बरोबर आहे. बातमीचं हेडिंग काय आहे? 10 फिशरमेन मिसिंग, 10 मच्छीमार जे आहेत ना ते हरवले आहेत. आता पालघर, आता बातमी पूर्ण वाचू. पालघर, मंडे 16 ऑगस्ट 2023. ह्या ठिकाणी ह्या बातमीची ही डेडलाईन दिलेली आहे. 10 फिशरमेन मिसिंग ही हेडलाईन आहे आणि पालघर मंडे 16 ऑगस्ट 2023 ही डेडलाईन आहे. आणि आता खालचं जे आपण वाचणार आहोत बघा, आता तर हा इंट्रो आहे. बघा, 10 फिशरमेन आर सेड टू बी मिसिंग फ्रॉम द कोस्ट ऑफ पालघर सतपती डिस्ट्रिक्ट पालघर सिन्स संडे. हेवी रेन्स अँड स्टॉर्म्स वेअर प्रेडिक्टेड फॉर द लास्ट 5 डेज. नथिंग हॅज बीन लर्न अबाउट द 6 बोट्स ऑर द 10 फिशरमेन सिन्स देन. आता ह्या ठिकाणी बातमीत सांगितलेलं आहे. बातमी पूर्ण समजली तुम्हाला? पूर्ण आकलन करून घ्यायचं बातमीला, की असं सांगितलं जात आहे की पालघरच्या समुद्र किनाऱ्यावरून सातपती डिस्ट्रिक्ट पालघर, तर त्या ठिकाणी संडेला किती, तर हे जे 10 मच्छीमार होते ते काय झाले होते? बेपत्ता झालेले होते. आणि कशामुळे? हेवी रेन्स अँड स्टॉर्म्स वेअर प्रेडिक्टेड फॉर द लास्ट 5 डेज. आणि मागच्या 5 दिवसापासून मुसळधार पाऊस आणि वादळ होणार होतं ही भाकीत केलं होतं, हे हवामानाचा अंदाज सांगितला गेला होता. आणि त्याच्यानंतर हे मच्छीमार जे आहेत ते बेपत्ता झाले. नथिंग हॅज बीन लर्न अबाउट द 6 बोट्स ऑर द 10 फिशरमेन सिन्स देन. त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या 6 बोटी आणि ते 10 मच्छीमार यांचा काहीच पत्ता लागला नाही, ते त्यांच्याबद्दल कोणतीच बातमी मिळाली नाही आणि म्हणून मग ते हरवले किंवा ते बेपत्ता झाले असं आपल्याला याच्यावरून कळतं. आता आपण प्रश्न वाचणार आहोत. बघा, फिशरमेन हॅव बीन मिसिंग डॅश डॅश. आता हे जे मच्छीमार होते की नाही ते कधीपासून हरवले होते, बघा बेपत्ता होते,
आता पर्याय चार दिलेले आहेत, सिन्स मंडे इव्हिनिंग, सिन्स संडे, सिन्स टुडे आणि फोर्थ मध्ये आहे सिन्स मंडे मॉर्निंग. आता ह्या ठिकाणी बघा आपल्याला बातमीचं ठिकाण दिलेलं आहे पण बातमीची परफेक्ट वेळ नाही दिलेली, फक्त संडे, सिन्स संडे म्हणजे रविवार पासून ते बेपत्ता आहेत. मग रविवारी किंवा मॉर्निंग संडे म्हटलं नाही किंवा संडे इव्हिनिंग म्हटलं नाही, है की नाही? म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी फक्त पर्याय सिन्स संडे ह्या ठिकाणी दिसत आहे बघा सेकंड लाईनला. आणि म्हणून इथं पर्याय पण काय येणार, कोणता येणार, सिन्स संडे. आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर येतं. पर्याय क्रमांक एन येणार नाही कारण मंडे इव्हिनिंग इथं मंडे याचा उल्लेख नाहीच आहे, बरोबर आहे. सिन्स टुडे, टुडेचा पण उल्लेख नाहीये. आणि सिन्स मंडे मॉर्निंग, मंडे मॉर्निंगचा पण उल्लेख नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन ह्या ठिकाणी याचं उत्तर आहे. आता आपण पुढची तीच बातमी पाहणार पण त्याचा दुसरा प्रश्न पाहणार आहोत. बघा आता बातमी तुमची लक्षामध्ये आहे, वाचली तुम्ही व्यवस्थित, बरोबर आहे. आता बघा, रीड द न्यूज अँड कम्प्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता बातमी आपण वाचली आहे, योग्य पर्याय निवडायचा आपल्याला हे वाक्य पूर्ण करण्यासाठी. बघा, द फिशरमेन वेंट आउट इन द सी डॅश डॅश. आता ते जे मच्छीमार होते की नाही, तर ते समुद्रामध्ये कशासाठी गेले होते, है की नाही? समुद्रामध्ये गेले होते पण कशासाठी, आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. त्याचा पर्याय आहे पर्याय नंबर एक, टू एन्जॉय बोटिंग, है की नाही? बोटीवर एन्जॉय करण्यासाठी गेले होते बोटिंगने. फॉर स्विमिंग, पोहण्यासाठी गेले होते. तिसरा पर्याय आहे फॉर फिशिंग, फिशिंग म्हणजे मच्छीमार करण्यासाठी, मासेमारी करण्यासाठी. आणि फोर्थ जो आहे, टू सी द कोस्ट ऑफ पालघर, तर पालघरचा समुद्र किनारा पाहण्यासाठी गेले होते. तर आता आपण इथं हेडिंगच पाहिलं, 10 फिशरमेन मिसिंग, म्हणजे जे मच्छीमार होते, है की नाही, तेच बेपत्ता झाले. म्हणजे मच्छीमार समुद्रामध्ये कशासाठी जातात, मासे पकडण्यासाठी. म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे आपण पर्याय आणि बातमीचा असा संदर्भ लावायचा आणि उत्तर बरोबर शोधायचं. म्हणून ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. हा, आता त्यानंतर दुसरी बातमी आपण अजून पाहणार आहोत. बघा, तिसरी बातमी हा तुमच्या समोरच आहे. बघा, रीड द न्यूज अँड कम्प्लीट द सेंटेन्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. बातमी वाचा आणि योग्य तो पर्याय निवडा. ते बघा, आता गेट टुगेदर ऍट जनता विद्यालय. बघा, बातमीचं हेडिंग वाचलं ना लगेच आपल्याला कळतं की ही गेट टुगेदरची बातमी आहे जनता विद्यालयामध्ये. आता ह्या ठिकाणी ही डेडलाईन आहे नगर डिसेंबर 27, म्हणजे 27 डिसेंबर नगरची ही बातमी आहे. आपल्याला ह्या डेडलाईन वरून लगेच कळलं ठिकाण कुठे आहे. आता आपण बातमी वाचायची आहे. ऑन द ओकेजन ऑफ द स्कूल्स 24th एनिव्हर्सरी, द पास्ट स्टुडंट्स असोसिएशन ऑफ द स्कूल हॅड ऑर्गनाइज अ गेट टुगेदर फंक्शन ऍट ओपन कल्चरल हॉल नगर. मोस्ट ऑफ द पास्ट स्टुडंट्स अँड पास्ट टीचर्स टू केम टुगेदर टू रिमेंबर देअर हॅपी ओल्ड स्कूल डेज. द मेमरीज ऑफ द पास्ट वेअर रिकिंडल. आता बघा, ह्या ठिकाणी ही बातमी तुम्ही वाचली असेल, तुम्हाला कळलं की शाळेचा 45वा, है की नाही, वर्धापन दिन होता. आणि त्या वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थी, पास्ट म्हणजे मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांनी, त्यांची संघटना आहे, त्यांनी शाळेमध्ये एक गेट टुगेदर आयोजित केलेलं होतं. आणि ते कुठे होतं फंक्शन, ओपन कल्चरल हॉल नगर या ठिकाणी. आणि ह्या गेट टुगेदरला कोण कोण होतं, पास्ट स्टुडंट्स आणि पास्ट टीचर्स, म्हणजे मागील वर्षाचे विद्यार्थी आणि मागील वर्षाचे शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी एकत्र आलेले होते. कशासाठी, तर आपला भविष्य भूतकाळामधले ज्या काही आठवणी होत्या त्या ताज्या करण्यासाठी. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या स्मरणांना उजाळा दिला, आठवणींना. आता ही बातमी तुमच्या समोर आहे, याच्यावरचा प्रश्न बघू आपण. दिस न्यूज इज अबाउट डॅश डॅश. ही न्यूज, ही बातमी कशाबद्दल आहे, तर ही बातमी टिंबटिंब बद्दल आहे. आता हेडिंगच आहे गेट टुगेदर, बघा, है की नाही? आता आपण पर्याय वाचायचे. द गेट टुगेदर ऑफ फॉर्मर टीचर्स. आता ह्या ठिकाणी बघा, गेट टुगेदर पण कोणाचं, फॉर्मर म्हणजे काय, तर पूर्वीच्या शिक्षकांचं. आणि दुसरं आहे स्कूल्स 24th एनिव्हर्सरी, स्कूल्स 45th एनिव्हर्सरी, शाळेचा 45वा वर्धापन दिन. आणि थर्ड आहे गेट टुगेदर फंक्शन ऑफ द पास्ट स्टुडंट्स. आणि हे फंक्शन होतं, गेट टुगेदर कोणाचं होतं, मागील
वर्षाच्या विद्यार्थ्यांचं आणि फोर्थ आहे पास स्टुडंट्स असोसिएशन मागील वर्षाच्या विद्यार्थी संघटनेचं. मग आता ह्या ठिकाणी कोणता पर्याय थोडा कन्फ्यूज करणारा आहे बघा. गेट टुगेदर आहे फक्त फॉर्मर टीचरचं होतं का, म्हणजे पूर्वी जे शाळेमध्ये शिक्षक होते त्यांचंच होतं का, आता नाही विद्यार्थी पण होते. मग स्कूल्स 45th अॅनिव्हर्सरी त्यांचं होतं का, नाही. तर मग हे गेट टुगेदर कोणाचं होतं, गेट टुगेदर फंक्शन ऑफ द पास स्टुडंट्स म्हणजे मागील किंवा जे काही विद्यार्थी होते माजी विद्यार्थी त्यांच्यासाठी हे गेट टुगेदर होतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर आहे. आलं लक्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढची बातमी बघू. तीच बातमी आहे पण त्याचा पुढचा प्रश्न बघा. आता ह्या ठिकाणी बातमी वाचायची ना आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत बघा. प्रश्न काय आहे बघा, दिस प्रोग्राम इन्क्लूड्स डॅश डॅश, ह्या कार्यक्रमात समावेश होता पण कोणाचा होता, टिंब टिंब आपल्याला जागा भरायची आहे. पर्याय बघू, पास स्टुडंट्स म्हणजे मागील वर्षी किंवा जे काही माजी विद्यार्थी असतात ना त्यांचा होता. फॉर्मर टीचर्स है की नाही, जे पूर्वीचे शिक्षक होतील ना की आता रिटायर झाले असतील त्या शिक्षकांचा फक्त. तिसरा टीचर्स फक्त शिक्षकांचा होता. आणि चौथा प्रेझेंट स्टुडंट्स, प्रेझेंट स्टुडंट म्हणजे आत्ताचे विद्यार्थी जे शाळेमध्ये शिकत होते. मग आता हा जो प्रोग्राम होता हा कोणाचा होता, इथं दिलेलाच आहे बघा, पास स्टुडंट्स है की नाही, आणि टीचर्स पण दिलेला आहे. आणि आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की दोन पर्याय निवडायचे आहेत. म्हणून पास, आता इथं बघा, मोस्ट ऑफ द पास स्टुडंट्स अँड पास टीचर्स म्हणजे पर्याय क्रमांक 1 पास स्टुडंट्स हा पर्याय बरोबर आहे. आपल्याला अजून दुसरा पर्याय शोधायचा आहे, फॉर्मर टीचर्स म्हणजे पूर्वीचे शिक्षक म्हणजेच पास टीचर. फॉर्मर हा पासचा समानार्थ शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी याचं उत्तर आहे. टीचर्स फक्त टीचरची नाही आणि सध्याच्या विद्यार्थ्यांची नाही, हे पर्याय चुकीचे आहे. आता आपण पुढचं टॉपिक पाहणार आहोत बघा. घटक आहे ईमेल. आता ईमेल तुम्हाला माहितीये आपण सध्याच्या काळामध्ये ईमेलचा जास्तीत जास्त वापर करतो कारण ईमेल जो आहे याच्याने त्वरित संदेश पाठवला जातो. बघा ईमेल म्हणजे काय, ईमेल मीन्स इलेक्ट्रॉनिक मेल. इलेक्ट्रॉनिक मेल इज द ट्रान्समिशन ऑफ टेक्स्चुअल मटेरियल फ्रॉम वन प्लेस टू अनदर युझिंग इलेक्ट्रॉनिक मीन्स टू कॅप्चर ट्रान्समिट अँड डिलिव्हर इन्फॉर्मेशन. तर ही ईमेल म्हणजे काय, तर हे एक काय आहे, इलेक्ट्रॉनिक साधन आहे संदेशाचं दळणवळण करण्याचं. टेक्स्चुअल मटेरियल म्हणजेच काय, लिखित स्वरूपामधला मेसेज किंवा माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचं काम करतात. माहिती असेल, मेसेजेस असतील, ही सगळी लिखित माहिती असते आणि ती पाठवण्याचं काम करतात. वी कॅन सेंड अँड रिसिव्ह टेक्स्चुअल इन्फॉर्मेशन मेसेजेस अँड डॉक्युमेंट्स इलेक्ट्रॉनिकली. आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे माहितीचं आदान प्रदान करू शकतो, मेसेजेस इकडचे तिकडे देऊ शकतो, घेऊ शकतो. इट इज वन ऑफ द पॉवरफुल इफेक्टिव्ह मीडिया. हा सर्वात प्रभावी असा काय आहे, मीडिया आहे, प्रसार माध्यम आहे. याद्वारे आपण एका कोपऱ्यातून जगामध्ये सगळीकडे किंवा कुठेही संपर्क साधू शकतो. एकाच वेळेस आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो ह्या ईमेलद्वारे. आता आपण ज्यावेळेस परीक्षेमध्ये ह्या घटकावर प्रश्न सोडवतो ना त्यावेळेस आपण अगोदर काय करायचं, हे मुद्दे लक्षातच ठेवायचे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता प्रश्न सोडवण्यापूर्वी खालील मुद्दे लक्षात ठेवा. मेलमध्ये दिलेला ईमेल आणि याचा पत्ता वाचायचा आहे. म्हणजे ईमेल आणि त्याचा पत्ता काय आहे हे आपण ते वाचायलाच पाहिजे. तुम्ही ही सवय लावून ठेवा. मेल कोणाकडे पाठवला आहे ते पण वाचा, म्हणजे सेंड आणि टू कोणी पाठवला. टू म्हणजे ज्याला पाठवायचा ना त्याच्या तिथं टू येतो. आलं लक्षामध्ये. आणि फ्रॉम, ज्याने पाठवला ज्याच्याकडून तो गेला त्या फ्रॉम मध्ये हा ऑप्शन असतो, तिथे लक्ष ठेवायचं. मेल कोणाकडे पाठवला आहे ते पण तुम्ही वाचायचं आहे. टूलबार मेनूबारवर दिलेल्या चिन्हांचं निरीक्षण करा. आता आपण पाहणार आहोत टूलबार मेनूबार कुठे असतात. तर जो मेल असेल की नाही, तर त्या मेलवर जी पट्टी असते टूलबार किंवा मेनूबारची, त्यावर दिलेले जी काही चिन्ह असतील आणि त्या चिन्हांच्या खाली लिहिलेलं असतं त्याचं आपण निरीक्षण करायचं. प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला प्रश्न आणि पर्याय वाचायचा. नुसता प्रश्न वाचून आपल्याला समजत नाही, त्याचे पर्याय पण वाचायचे. आणि ते पर्याय दिलेल्या त्या
ईमेल मध्ये बघायचे आणि मग त्याचा आपण अर्थ लावायचा. दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी टूलबार, मेनूबार, टास्क बार वरील चिन्हे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल तर आपण संपूर्ण तो मेल वाचायचा, मेनूबारही चेक करायचा, टूलबारही चेक करायचा आणि टास्क बार आडवी पट्टी असते, उभी पट्टी असते, त्यावर काही चिन्ह असतात ती शोधायची आहेत आणि त्यावरून मग प्रश्नांची उत्तरं लिहायची. वेबसाईट्स वरील प्रश्न हे वाचन कौशल्याची चाचणी घेण्याच्या हेतूने नाही तर इंटरनेट ऍप्लिकेशन आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की फक्त वेबसाईटवर तुम्ही हे जी वेब आयसीटीची ही टूल्स आहेत ना, ही तुम्हाला हाताळता येतात का नाही हे एवढी चाचणी करायची नाही, तर तुमचं सामाजिक हे जे काही संप्रेषण माहिती तंत्रज्ञान जे आहे याचा वापर करण्यासाठी, जनजागृती निर्माण करण्यासाठी सुद्धा हा प्रश्न तुम्हाला अभ्यासायला आहे. आता आपण प्रश्न पाहू याच्यावर. चूज द करेक्ट ऑप्शन्स फॉर द फॉलोइंग. तुम्हाला परीक्षेला असेच प्रश्न विचारले जातात. पुढील करिता योग्य पर्याय निवडा. व्हॉट इज, एकच मिनिट, हा बघा आता व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ईमेल. आता आपण जस्ट पाहिलं ईमेल, ईमेल म्हणजे काय, तर ईमेलचं संपूर्ण नाव कोणतं, म्हणजे ईमेलला काय म्हटलं जातं. आपण हे शॉर्ट फॉर्म वापरतो पण ते पर्याय बघा. पहिला पर्याय आहे इलेक्ट्रॉनिक ईमेल, दुसरा पर्याय आहे इलेक्ट्रिक मेल, तिसरा इलेक्ट्रॉनिक मेल आणि चौथा इंग्लिश मेल. आता ह्या ठिकाणी बघा, पहिला इलेक्ट्रॉनिक ईमेल बरोबर आहे पण इलेक्ट्रॉनिक आणि ई या ठिकाणी हे डबल वापरलेले आहेत. इलेक्ट्रिक मेल, इलेक्ट्रिक हा याच्याशी संबंधित शब्द नाहीये, इलेक्ट्रॉनिक बरोबर आहे आणि इंग्लिश मेल, इंग्लिश मेल ह्या ठिकाणी हा लागू होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 ह्या ठिकाणी उत्तर आहे. आपण मग असेच पाहिलं इलेक्ट्रॉनिक मेल म्हणतात ईमेलला, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. आता बघा ह्या ठिकाणी फिल इन द ब्लँक. आता रिकामी जागा भरायची आहे आपल्याला. वी कॅन सेंड ईमेल टू डॅश डॅश पीपल. आपण टिंब टिंब लोकांना ईमेल पाठवू शकतो. आपण किती लोकांना ईमेल पाठवू शकतो एका वेळेस बघा. ऑप्शन नंबर 1 3, ऑप्शन नंबर 2 2, ऑप्शन 3 नन आणि ऑप्शन 4 मल्टिपल. हे बघा एकाच वेळेस आपण लोकांना किती मेसेज पाठवू शकतो, 1 2 3, एकही नाही तसं नाही. पर्याय क्रमांक 1 3 दिलेला आहे, नाही 2 नाही, आपण हजारो हजारो एकाच वेळेस. मी मग अशी म्हटलं की एका कोपऱ्यात बसून आपण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळ्या लोकांना आपण मेसेज एकाच वेळेस पाठवू शकतो आणि ते पण लगेच जातात ते मेल. म्हणून इथे 3 हे ऑप्शन नाही, 2 पण नाही येणार आणि 3 म्हणजे नन, नन म्हणजे कोणतंच नाही, हे पण चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 म्हणजे मल्टिपल, म्हणजे मल्टिपल म्हणजे खूप सारे हजारो लोकांना, मोजता येणार नाही एवढ्या लोकांना आपण ईमेल पाठवू शकतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण. आता अलॉंग विथ द टेक्स्ट व्हॉट एल्स कॅन वी अटॅच. आता ह्या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे बघा. लेखी मजकुरासह दुसऱ्या कोणत्या गोष्टी जोडता येऊ शकतात. आता आपण मेल पाठवतो मग मेल सोबत कोणत्या गोष्टी जोडता येतात, हे दोन पर्याय निवडून आपल्याला सांगायचं आहे. बघा आता आपण मेल केला, मला आज मी इथे बसून मला माझ्या शाळेमध्ये मेल पाठवायचा आहे, मग मी मेल पाठवणार, मग मी त्या मेल सोबत काय पाठवू शकते. समजा व्हिडिओच, मला व्हिडिओ पाठवायचे मेल करून, दुसरं चॉकलेट्स, तिसरं गिफ्ट्स आणि चौथं फोटोज. आता समजा मी ह्या ठिकाणी बसली, मला हा सादरीकरणाचा व्हिडिओ मला मेल करायचा आहे, मी 2 मिनिटांमध्ये हा मेल करू शकते, म्हणजे माझा हा जो व्हिडिओ आहे ना सादरीकरणाचा मी तो पाठवू शकते. पण समजा मला चॉकलेट पाठवायचे इथून, मला पेन पाठवायचं आहे माझ्या शाळेमध्ये, मी पाठवू शकते का, नाही. गिफ्ट्स, नाही मी गिफ्ट्स पाठवू शकत नाही, म्हणजे वस्तू आपण अशा पाठवू शकत नाही. फक्त ईमेलद्वारा आपण टेक्स्ट मेसेजेसच पाठवू शकतो किंवा व्हिडिओज पाठवू शकतो. म्हणून ऑप्शन, आता दोन पर्याय निवडायचे, म्हणून व्हिडिओज म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 फोटोज, ही दोन ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजे चॉकलेट्स आणि गिफ्ट्स आपण पाठवू शकत नाही, आपण फक्त गिफ्टचे चित्र पाठवू शकतो, चॉकलेटचे चित्र पाठवू शकतो, ग्रीटिंग्स पाठवू शकतो त्या अर्थाचं गिफ्टचं, पण हे वस्तू आपण पाठवू शकत नाही. आता ह्या ठिकाणी बघा, तुम्हाला
ऑब्झर्व द स्क्रीनशॉट अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आता तुम्हाला ह्या ठिकाणी हा मेल दिलेला आहे. आता मेल कसा असतो बघा, ह्याच पद्धतीने दाखवलेला आहे इथे. हा मेल पूर्ण वाचायचा असतो. हे जे आहेत ना, हे या ठिकाणी हे सगळी माहिती ह्या टूल बार मध्ये इथे दिलेली असते. मेनू बार, हे टूल बार, हे सगळे दिलेले बारीक, तुम्ही हे वाचून घ्यायचे. ह्या ठिकाणी हे बघा, हे लोगो दिलेले, सायन्स दिलेले आहेत, हे चिन्ह आहेत, ही सगळी, ही चिन्ह, हे सगळं परफेक्ट वाचायचं. आता हा स्क्रीनशॉट काढलेला आहे, त्याच्यामुळे तो क्लिअर नसेल एवढा. हा, आता ह्या ठिकाणी प्रश्न आहे बघा आपल्याला. युअर ग्रँडफादर वॉन्ट्स टू क्रिएट अ जीमेल अकाउंट, व्हॉट शुड ही क्लिक ऑन? तुमच्या आजोबांना जीमेल अकाउंट तयार करायचा आहे, हा, तर मग त्यांनी कोणतं बटन दाबलं पाहिजे? आता ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे वन अकाउंट ऑल ऑफ गुगल. बघा ह्या ठिकाणी सर दिसतंय तुम्हाला, आहे की नाही? क्रिएट अकाउंट पण दिलेलं आहे, गुगलचं हे ऑप्शन आहे. मग आता आपण पर्याय वाचू. आपण पहिलं नीड हेल्प, दुसरा पर्याय आहे साइन इन, तिसरा पर्याय आहे नेक्स्ट, आणि चौथा पर्याय आहे क्रिएट अन अकाउंट. जर आपल्याला गुगल अकाउंट, जीमेल अकाउंट तयार करायचं असेल, तर मग आपल्याला अकाउंट अगोदर तयार करावं लागतं ना. या ठिकाणी बघा, क्रिएट युअर अकाउंट, या ठिकाणी नोंदणी करावी लागते आपल्याला. म्हणून नीड हेल्प हे नंतर, आपल्याला जर काही गरज असेल तर आपण त्या ऑप्शनचा विचार करू शकतो. साइन इन, आपण साइन इन कधी करतो की ज्यावेळेस ते ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करून घेतो किंवा आपल्याला त्यामध्ये ओपन करायचं आहे त्यावेळेस. पण आता मला क्रिएट तयार करायचंय, अकाउंट तयार करायचंय, नेक्स्ट हे बटन आपण प्रोसेस सुरू करण्यासाठी वापरतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 क्रिएट अन अकाउंट हा पर्याय ह्या ठिकाणी बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा, विच सिम्बॉल इज यूज टू ओपन द जीमेल अकाउंट, जीमेल अकाउंट उघडण्याकरता कोणतं चिन्ह वापरतात विद्यार्थी मित्रांनो? बघा, एक नंबरचं आहे हे चिन्ह आहे, दोन नंबरचं हे, तीन नंबरचं ह्या ठिकाणी दिसतंय, आणि हे चार नंबरचं. तर आपण मेलला बघा, मोबाईल मध्ये सुद्धा हे चिन्ह आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तुम्ही लगेच ओळखलं, बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. हा, आता आपण पुढच्या घटकाकडे वळणार आहोत. पुढचं सब युनिट आहे वेबसाईट्स. वेबसाईट्स म्हणजे संकेतस्थळे. आजकाल वेबसाईटचा खूप आपण वापर करतो. आणि वेबसाईट बघा काय आहे, वेबसाईट ऑल्सो रिटर्न ऍज अ वेबसाईट ऑर सिम्पली साईट इज अ सेट ऑफ रिलेटेड वेब पेजेस टिपिकली सर्व फ्रॉम अ सिंगल वेब डोमेन. तर बघा, ही सुद्धा लिखित स्वरूपामध्ये असतात आणि ही वेबसाईटवर हे संकेतस्थळे असतात. त्या ठिकाणी आपण भेट देऊन आपल्याला हवी ती माहिती आपण शोधू शकतो, ऍड करू शकतो, घेऊ शकतो, पाहू शकतो, वाचू शकतो, दुसऱ्यांना पण आपण पाठवू शकतो, आहे की नाही? तर आपली सुद्धा आता जिल्हा परिषदची ही जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर सुद्धा आता मी हा जो व्हिडिओ सादर करत आहे, त्या व्हिडिओचं सुद्धा सादरीकरणाची लिंक त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे. आणि हे जे सादरीकरण आहे ना, ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघावयास मिळतं. म्हणजे वेबसाईट मध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टी बघावयास मिळतात, जे पाहिजे त्या गोष्टी. जगाचा खजिना हा वेबसाईट मध्ये दडलेला आहे. अ वेबसाईट इज होस्टेड ऑन ऍटलीस्ट वन वेब सर्व्हर ऍक्सेसेबल व्हाया नेटवर्क. आपल्याला ह्या वेबसाईटवर नेटवर्कच्या द्वारा आपल्याला ती ओपन करता येते आणि एका वेळेस एक वेबसाईटवर आपण काम करू शकतो. बघा, आता आपण याच्यावरचे प्रश्न बघणार आहोत. पण प्रश्न सोडवण्याच्या अगोदर काय करायचंय, खालील मुद्दे लक्षात ठेवायचे. काय बघा, वेबसाईट ही वैयक्तिक वेबसाईट, व्यावसायिक वेबसाईट आणि सरकारी वेबसाईट किंवा ना नफा संस्था आहे की नाही हे समजून घेण्यासाठी वेबसाईटला आपण पूर्णपणे वाचायचंय. मग काही वेबसाईट ह्या व्यावसायिक असतात, काही सरकारी माहितीच्या असतात, शासन यंत्रणेच्या असतात, आणि काही ना नफा ना तोटा या तत्वावर चालणाऱ्या ह्या वेबसाईट असतात. तर त्यासाठी आपण काय करायचं, प्रश्न काळजीपूर्वक वाचा, टूल बार, मेनू बार, टास्क बार वर दिलेली चिन्हे समजून घ्या. वेबसाईटवर पण आपण जसं मेल वाचलं ना, तर त्या मेल प्रमाणेच ह्या ठिकाणी टूल बार असतात, मेनू बार असतात आणि टास्क बार असतात. त्याच्यावर हे सगळी चिन्ह दिलेली असतात, त्या चिन्हांचा आधार घेऊन आपल्याला माहिती वाचावी लागते. वेबसाईटवर दिलेली वेबसाईटची नावे आणि माहिती वाचा. मग वेबसाईटवर एखाद्या उत्पादनाची वेबसाईट असू शकते, एखाद्या संस्थेची वेबसाईट असू शकते, ती वाचायची. ती कोणाची आहे, काय त्यांची नावं त्या ठिकाणी दिलेली असतात, ती वाचून घ्यायची. काही वेळेस वेबसाईटवर लोगो असतो, सिम्बॉल असतो, ते पण पाहायचं आहे. वेबसाईट बनवण्यामागील आणि वेबसाईटवर माहिती देण्यामागील हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग ती वेबसाईट कशासाठी दिलेली आहे, त्या वेबसाईटवर त्या वेबसाईटचा हेतू काय आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे.
वेबसाइट विषय देण्याचा हेतु वाचन कौशल्याची चाचणी घेण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट ऍप्लिकेशन्स आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मगाशी पण सांगितलं मी तुम्हाला की ईमेलचा वापर जो आहे तो विद्यार्थ्यांचं हे जे माहिती संप्रेषण कौशल्य बद्दल जनजागृती निर्माण व्हावी, त्यांना पण माहिती व्हावी ह्या सोशल मीडियाचा, या अर्थाने यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आता ह्या ठिकाणी बघा, एक तुमच्या समोर ही वेबसाईट आहे. रीड द वेबसाईट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. संकेतस्थळ वाचा आणि पुढील प्रश्नांकरता योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा आता आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. ही वेबसाईट आहे, आता ही हे जे आहे ना, ही वेबसाईट व्यवस्थित वाचायची आहे. ह्या ठिकाणी काय काय दिलेलं आहे ते प्रत्येक वेळेस वाचून घ्यायचंय. वाचली का तुम्ही? दिसते ना तुम्हाला? तर मग ह्या ठिकाणी ही चित्र बघायची आहे, ती सिम्बॉल बघायचं, हे लिखित स्वरूपाचं जे मॅटर आहे ना ते सुद्धा आपण वाचून घ्यायचं आहे. आणि आता याच्यावरचा आपण प्रश्न, आता तुम्ही पाहून घेतली ह्या ठिकाणी हे विद्यार्थी दिसत आहेत की नाही, या ठिकाणी लँग्वेज पण दिलेली आहे, हे सगळं दिलेलं आहे बघा या ठिकाणी अप टू 10. आता व्हॉट इज दिस एज्युकेशनल वेबसाईट यूज फॉर. आता ह्या ठिकाणी ही एज्युकेशनल वेबसाईट आहे कशावरून आपल्याला कळतं की हे विद्यार्थी दिसत आहेत या ठिकाणी, बरोबर आहे. आणि अप टू 10 ह्या ठिकाणी लोगो दिलेला आहे आणि ही माहिती दिलेली आहे, माहितीवरून आपल्याला कळतं की ही शैक्षणिक वेबसाईट आहे. तर मग हे शैक्षणिक संकेतस्थळ कशासाठी वापरलेलं आहे? आता ह्याचा उद्देश काय आहे तो आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे टू जॉईन अ कॅम्प. ह्या ठिकाणी आपल्याला एक कॅम्प जॉईन करायचा आहे असं ते सांगताय. दुसरा टू टेक अ हॉलिडे, की तुम्ही सुट्ट्या कशा घालवणार त्यासाठीची माहिती देणार आहे. तिसरं एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज अँड व्हिडिओज, तर ह्या ठिकाणी शैक्षणिक कृती आणि काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते दाखवतायत बघा ह्या ठिकाणी. हे सगळे हे व्हिडिओज त्यांचे डेमो आहेत 1, 2, 3. आणि टू नो अबाउट स्कूल, शाळेबद्दल जाणून घेण्याबद्दलच ही वेबसाईट आहे. मग आता मला सांगा की ह्या ठिकाणी टू जॉईन अ कॅम्प आहे का, अशी माहिती आहे का, नाही? तर ही सगळी शैक्षणिक माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे बघा. म्हणजे ही शिक्षणाविषयीच एज्युकेशनलच वेबसाईट आहे. मग ती काय दाखवते? ऍक्टिव्हिटी दाखवते. बघा हे विद्यार्थी ह्या ठिकाणी वेगवेगळ्या कृती करत आहेत. हा विद्यार्थी या पाठीच्या मागे आहे की नाही, प्राणी आहेत, हा एक विद्यार्थी आहे. म्हणजे ह्या ठिकाणी विद्यार्थी कृती दाखवलेल्या आहेत आणि हे काही व्हिडिओज आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षामध्ये? ह्या ठिकाणी टू नो अबाउट स्कूल, इथं स्कूलचं चित्र दिलंच नाहीये, शाळा दिसले राहिली असते तर आपण म्हटलं असतो की ही शाळेबद्दलची आहे. आणि इथं टू टेक हॉलिडे, मग या ठिकाणी सुट्ट्यांमध्ये एखादं डेस्टिनेशन दाखवलं असतं, एखादं ठिकाण दाखवलं असतं आणि तिथं पर्यटक फिरत आहेत असं दाखवलं असतं, मग त्यावेळेस आपण म्हणू शकलो असतो. मग टू जॉईन अ कॅम्प, एखादं कॅम्प असला मग त्या ठिकाणी मुलं छानपैकी सराव करत आहेत की नाही, खेळत आहेत, असं आपल्याला चित्र दाखवलं असतं त्यांनी. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे, एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज अँड व्हिडिओज. आपण नेक्स्ट पुढचं पाहणार आहोत. हीच वेबसाईट आहे पण याच्यावरचा पुढचा प्रश्न बघा. What could be the purpose of providing the resources absolutely free for first day? आता ह्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे बघा, इथं दिलेलं आहे फर्स्ट डे ऍब्सोल्युटली फ्री. खाली एक ही टॅगलाईन दिलेली आहे की तुम्हाला पहिला दिवस पूर्णपणे हे रिसोर्सेस फुकट आहेत. म्हणजे तुम्हाला हे जे व्हिडिओ आहेत, ह्या ऍक्टिव्हिटी आहेत, ह्या फुकट आहेत बघायला. हा एक व्हिडिओ, हा दुसरा, तिसरा, हे 3 व्हिडिओ आहेत, हे तुम्ही फुकट बघू शकतात. मग यांचा पर्पज काय आहे बघा, म्हणजे एका दिवसाकरता साधन सामग्री पूर्णपणे मोफत देण्यामागे कोणता हेतू असावा? म्हणजे ह्या ठिकाणी ह्या वेबसाईटचा हेतू काय आहे की त्यांनी ही टॅगलाईन दिलेली आहे की एक दिवस तुम्हाला पूर्णपणे ही रिसोर्सेस फुकट आहेत. मग त्याचा आपल्याला हेतू शोधायचा आहे बघा. 2 पर्याय निवडायचे आहेत. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. पहिला पर्याय आहे टू चेक आउट अँड देन सबस्क्राईब, म्हणजे त्या ठिकाणी चेकआउट करायचं आणि सबस्क्राईब वाढवायचे आपले. दुसरा टू कलेक्ट मनी, पैसे कमवणे. तिसरा टू अट्रॅक्ट कस्टमर्स, कस्टमर्स म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी. आणि चौथा आहे टू सी कार्टून्स, कार्टून बघण्यासाठी. तर ह्या ठिकाणी कार्टून वगैरे कोणतेच दिलेले नाही, कार्टूनचा उल्लेख पण नाहीये, म्हणून ऑप्शन तर बादच होतो. आता पहिला पर्याय आहे टू चेक आउट अँड देन सबस्क्राईब, बरोबर आहे. काही वेबसाईट ह्या चेक करतात की आपल्या किती व्ह्युअर्स भेट देतात, किती कस्टमर्स आपल्याला
चेक करतात आणि चेक केल्यानंतर त्या वेबसाईटवर जर आपण भेट दिली तर त्या ठिकाणी व्ह्युअर्स म्हणून आपलं नाव ऍड होत असतं, म्हणजे सबस्क्रायबर्स वाढतात ना मग त्यांचे, आणि म्हणून मग टू चेक आउट आणि अँड देन सबस्क्राईब साठी हा त्यांचा एक हेतू असतो. टू कलेक्ट मनी हा त्यांचा हेतू आहे पैसा कमवणे, पण इथे त्यांनी नाही दिलेला, त्यांना पैसे कमवायचे नाहीये, त्यांच्या वेबसाईटचा खर्च हा वेगळा असू शकतो म्हणून इथे त्यांचा उद्देश तसा नाही दिलेला आहे. आणि टू अट्रॅक्ट कस्टमर, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर ग्राहकांनी भेट द्यावी म्हणून त्यांनी हा एक पर्याय दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 म्हणजे टू चेक आउट अँड देन सबस्क्राईब हा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 टू अट्रॅक्ट कस्टमर्स पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत. आता बघा ह्या ठिकाणी दुसरी ही वेबसाईट दिलेली आहे, रीड द वेबसाईट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. हे संकेतस्थळ वाचायचं आणि प्रश्नांची उत्तर योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा आता देअर इज अ पिक्चर इन द सर्कल ऍट द टॉप लेफ्ट ऑफ द वेबसाईट, व्हॉट इज इट. आता ह्या ठिकाणी बघा हे चित्र सर्कल टॉप लेफ्ट आहे की नाही, हे या बातमीचं किंवा ही वेबसाईट आहे, तर ह्या ठिकाणी हे गोल सर्कल दिसत आहे, तर त्या वर्तुळामध्ये ते चित्र आहे ते काय आहे, हे चित्र कशाचं आहे. म्हणजे ह्या वेबसाईटच्या वरच्या ह्या डाव्या बाजूला वर्तुळामध्ये एक चित्र दाखवलेलं आहे ते कशाचं आहे. आपण पर्याय बघणार आहोत ऍडव्हर्टाइजमेंट, ती एक जाहिरात आहे. पर्याय क्रमांक 2 अँड ऍडिशनल फीचर, कि ह्या वेबसाईटचं एक आणखीन खास वैशिष्ट्य असेल, त्याला भरीस भर म्हणून दिलेलं एक वैशिष्ट्य आहे. तिसरं द डिझाईन ऑफ वेबसाईट, तर ही वेबसाईटचं एक डिझाईन आहे. आणि चौथा आहे लोगो, आणि हा लोगो आहे बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी हा या वेबसाईटचा हा लोगो आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. कारण ऍडिशनल फीचर हे त्यांनी ह्या ठिकाणी असे नाही देत, ऍडिशनल फीचर जे आहे ते ह्या ठिकाणी ऍड केलेले आहेत बरोबर आहे. आणि डिझाईन वेबसाईट ही त्याची डिझाईन नाहीये, डिझाईन आउटलेट हा ह्या वेबसाईटचं ही डिझाईन असेल. आणि ऍडव्हर्टाइजमेंट, तर ह्या ठिकाणी ही जाहिरात इथे नाहीये, तर ही जाहिरात जी आहे ही इथे खाली दाखवलेली आहे आपल्याला, म्हणजेच ह्या ठिकाणी हा लोगो आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता हीच बातमी आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. बघा सीमा वॉन्ट्स टू टेक ऍडमिशन इन ज्युनियर कॉलेज, व्हॉट सेक्शन शुड सी क्लिक ऑन. सीमाला ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ती कोणत्या विभागाचं बटन दाबेल. मग आता तिला ज्युनियर कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी बघा ऑप्शन दिलेला आहे, सर्क्युलर्स, नगरी सनद, तिसरा पर्याय आहे डाउनलोड फॉर्म्स, आणि चौथा पर्याय आहे करंट अफेअर्स. आणि हे बघा ही सगळी ऑप्शन्स या ठिकाणी दिलेली आहेत. बघा पहिलं या ठिकाणी बघा दिसत आहे, बघा ह्या ठिकाणी सर्क्युलर्स आहे पहिला, दुसरं ह्या ठिकाणी फीचर दिलेलं आहे, नगरी सनद दिलेलं आहे बघा ह्या ठिकाणी, तिसरं जे आहे ते डाउनलोड फॉर्म्स आहेत, आणि नंतर ह्या ठिकाणी हे दिसत आहे बघा करंट अफेअर्स. म्हणजे ही सगळी त्यांची फीचर्स आहेत. तुम्हाला जर ह्या वेबसाईटवर जायचं असेल, तुम्ही ह्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला समजा आता जर मला करंट अफेअर्स पाहिजे असतील तर मी करंट अफेअर्स या बटनवर जर क्लिक केलं तर लगेच ती वेबसाईट ओपन होते आणि त्या ठिकाणी सर्व माहिती आपल्याला दिसते. आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेची सुद्धा ही वेबसाईट आहे, मी आजच तुम्हाला ग्रुपवर टाकले बघा विद्यार्थी मित्रांनो, की ह्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या आणि तुमचे राहिलेले मागचे जे काही व्हिडिओ सादरीकरण झालं, आपले ऑनलाईन लेक्चर झाले 23 लेक्चर त्याच्यावर ऍड केलेले आहेत, तुम्ही त्या वेबसाईटला भेट द्या. ती वेबसाईट कशी ओपन करायची आता तुम्हाला समजलं की त्या ऑप्शनवर क्लिक करायचं. काही गोष्टी ऍड असतात नवीन केल्या, मग त्याच्यावर न्यू असा छोटासा आयकॉन येतो आणि तो ब्लिंक होत असतो, आणि जर नवीन करंट तुम्हाला जर काही माहिती शोधायची त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या वेबसाईटवर जाता येतं, म्हणजे त्या ठिकाणची माहिती तुम्हाला वाचता येते. म्हणजे आता ह्या ठिकाणी सीमाला ऍडमिशन घ्यायची आहे ज्युनियर कॉलेजला, तर ऍडमिशन साठी तिला फॉर्म भरावा लागेल म्हणून डाउनलोड फॉर्म्स हे ऑप्शन ती निवडणार, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. आता बातमी वेबसाईट तीच आहे, चित्र तेच आहे, फक्त प्रश्न पुढचा आहे. बघा तिसरा प्रश्न, इन विच लँग्वेजेस इज द वेबसाईट अवेलेबल फॉर पीपल टू रीड, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा आता हे जे संकेतस्थळ आहे हे लोकांना वाचण्याकरता कोणत्या भाषेमध्ये उपलब्ध आहे, दोन पर्याय निवडायचे आहेत. आता ह्या ठिकाणी बघा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, पर्याय पहिला पर्याय तमिळ, दुसरा गुजराती, तिसरा मराठी आणि चौथा इंग्लिश. आता तुम्ही ह्या वेबसाईटचं निरीक्षण केलं असेल, मी तुम्हाला सांगितलं की ह्या ठिकाणी हा वेबसाईटचा लोगो आहे, त्याचं नाव आहे की नाही, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन.
त्याचं नाव आहे ह्या वेबसाईटचं आणि हा त्यांचा लोगो आहे आणि ह्या ठिकाणी हे फीचर्स आहेत, माहिती तुम्हाला काय सर्च करायची ते ऑप्शन दिलेले आहेत, बरोबर आहे. मग आता ह्या लोकांसाठी ही वेबसाईट ओपन आहे बघा, ह्या ठिकाणी हे दोन कॉलम आहे दिले बघा, इथं दिसतंय का मराठी आणि इंग्लिश. जर तुम्हाला मराठी शोधायचं असेल तर मराठी बटनावर क्लिक करायचं आणि जर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज निवडायची असेल तर इंग्लिशवर क्लिक करायचं, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ही सगळी माहिती इंग्लिशवर दिसेल. जर तुम्ही मराठीवर क्लिक केलं तर ही सगळी माहिती तुम्हाला मराठीवर मिळणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ऑप्शन दिलेले असतात. काही वेबसाईट ह्या हिंदी आणि गुजराती मध्ये असू शकतात, म्हणजे ज्या ज्या भागामध्ये आहे त्या त्या भागाची जी मदर टंग असेल, लँग्वेज असेल, त्या पद्धतीने ती असू शकते. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार, 3 आणि 4 हे दोन ऑप्शन जे आहेत ते त्या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे पर्याय क्रमांक आपल्याला ह्या ठिकाणी उत्तर म्हणून या ठिकाणी क्लिक करायचे आहेत, हो की नाही. म्हणजे तमिळ आणि गुजराती हे ऑप्शन येत नाही, मग पर्याय क्रमांक 3 मराठी, पर्याय क्रमांक 4 इंग्लिश हे उत्तर या ठिकाणी येतं. आता आपण पुढचा घटक पाहणार आहोत, SMS लँग्वेज. आता ही SMS ची भाषा आहे, शॉर्ट मेसेज असतात, संक्षिप्त भाषेमध्ये दिले जाणारे हे संदेश असतात बघा. आता SMS मीन्स शॉर्ट मेसेज सर्व्हिस, अतिशय संक्षिप्त भाषेमध्ये आपल्याला जर मेसेज पाठवायचे असेल तर त्याची ही सेवा आहे. इट इज कॉमनली यूज विथ मोबाईल फोन टेक्स्ट मेसेजिंग टू टॉक टू पीपल अराउंड द वर्ल्ड. तर हे जे मेसेजेस आहेत की नाही, SMS ची भाषा ही ना, ही लोकांना जनरली कुठेही आपण ही वापरू शकतो. कोणाशी आपल्याला संभाषण करायचं असेल तर आपण ही SMS ची भाषा वापरू शकतो. इट सेव्स टाइम अँड मेक्स टेक्स्टिंग इझियर अँड फास्टर. ही आताच्या सध्याच्या काळामध्ये अतिशय गरजेची आहे का, तर ही अतिशय सोपी आहे आणि फास्टर आहे. जलद गतीने आपला छोटासा आपल्याला 10 ओळींचा मेसेज जर टाईप करायला खूप वेळ लागतो आणि तोच मेसेज जर आपण एक किंवा दोन अक्षरामध्ये शब्दामध्ये सांगितला तर पटकन समजतो, आपला वेळ वाचतो. म्हणून ही फास्टर आहे आणि इझी आहे, सोपी आहे. इट इज फॉर्म बाय अ कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स अँड ऑफ नंबर्स दॅट कॅन बी यूज अँड प्रोनाउन्स एज अ वर्ड. तर याच्यामध्ये काय होतं की काही अक्षर आणि नंबर्स, संख्या आणि अक्षर यांची सरमिसळ असते, कॉम्बिनेशन असतं हे, आणि ते बोलायलाही सोपं जातं, तसंच बोललं जातं. प्रोनाउन्स आपण त्या पद्धतीने नंबर आणि तो वर्ड त्या पद्धतीने प्रोनाउन्स करतो, त्याच्यामुळे ती सोपी वाटते. वी शुड रीड एव्हरी लेटर अँड नंबर टू गेस व्हॉट इट स्टँड फॉर. आपण कधी कधी एक एक लेटर नुसार सुद्धा ते वाक्य वाचून आपण ही मेसेज वाचू शकतो, सांगू शकतो की त्याचा अर्थ काय आहे. सम लेटर्स अँड नंबर्स विच आर कॉमनली यूज. तर SMS ही जी भाषा आहे आता ही सध्या सर्रास वापरली जाते आणि याच्यामधले काही लेटर्स आहेत आणि नंबर्स आहेत ते सर्वसाधारणपणे सगळीकडे सारखेच असतात, सारखे वापरले जातात, सर्वसाधारणपणे वापरले जातात. आता आपण पाहू याच्यावरचे प्रश्न. पण प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपण ही माहिती किंवा हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. कोणते मुद्दे बघा, संदेश काळजीपूर्वक वाचा आणि संदेशाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. कारण काय संदेश दिलेला आहे त्या SMS मध्ये संक्षिप्त मध्ये हे आपण काय करायचं, शोधण्याचा प्रयत्न करायचा. अक्षरे किंवा संख्या काय सूचित करतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. ते अक्षराद्वारे काय सूचित होतं किंवा ती संख्या काय दर्शवतं हे आपण शोधायचं. अक्षर विशिष्ट अक्षरे किंवा संख्यांच्या अर्थांचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. काही वेळेस विशिष्ट अक्षरे दिली जातात किंवा संख्या असतात, मग अक्षर आणि संख्या जोडून असतात, त्याचा सुद्धा आपण वाचण्याचा प्रयत्न करायचा. प्रश्नांच्या खाली दिलेले सर्व पर्याय वाचा आणि काय करायचं, जेवढे जेवढे पर्याय आहेत ते पर्याय सगळे वाचायचे. प्रश्न वाचून झाला की पर्याय वाचायचा. वरील SMS चा कोणता दीर्घ फॉर्म अर्थपूर्ण असू शकतो ते शोधायचं. आता त्याचा लॉंग फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म काय आहे हे आपण शोधायचं आहे ते वाचून. लक्षात ठेवा की बहुतेक वेळा लहान अक्षरे SMS साठी वापरली जातात. उदाहरणार्थ यू मीन्स यू, म्हणजे काही हा प्रघात आहे, जनरली ही फॅशन झालेली आहे, कॉमनली वापरली जातात. यू हा शब्द टाइप करण्याच्या ऐवजी यू हा शब्द इंग्लिशमध्ये हे फक्त हे लेटर टाइप केलं जातं, याचा अर्थ प्रत्येकाला समजतो. म्हणजे असे काही शब्द आहेत की ते कॉमनली वापरले जातात आणि हे बहुतेक वेळा आहे ना सर्वसाधारणपणे जनरली वापरलेच जातात. तुम्हाला पण माहित असेल मेसेज, आता तुम्ही पण मोबाईल वापरतात, मोबाईल व्हॉट्सअपवर मेसेज करण्यासाठी हे तुम्ही सुद्धा वापरत असाल, त्याच्यामुळे हा प्रश्न काही एवढा अवघड नाहीये. आता बघा या ठिकाणी हे शॉर्ट फॉर्म आणि त्यांचे मिनिंग दिलेले आहेत. हे एकदा दोनदा तुम्ही वाचून घेतलं ना की मग तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहणार. OMG म्हणजे ओ माय गॉड, हे लक्षात, आपल्याला पण माहिती, तुम्ही पण वापरतात हे शब्द. ROFL रोल ऑन द फ्लोअर लाफिंग, है की नाही. हे अशी सगळे आहेत ना, जनरली आता
हे सोशल मीडियाद्वारे हे जे SMS वापरले जातात F2F म्हणजे फेस टू फेस, म्हणजे हा F म्हणजे फेस आणि टू टू म्हणजे हा टू दर्शवतो, म्हणजे हा अंक वापरला ह्या ठिकाणी आणि हे लेटर वापरलेलं आहे, म्हणजे नंबर्स आणि लेटर सुद्धा हे एकत्र वापरून हा असं कॉम्बिनेशन केलं जातं. ASAP एस सून एज पॉसिबल हा तर जनरली कॉमनली वापरला जातो, है की नाही. FYI फॉर युअर इन्फॉर्मेशन हा सुद्धा. THX TNX हे तर जनरली आपण प्रत्येक वेळेस वापरतो थँक्यू म्हणण्यासाठी, थँक्स. आणि ग्रेट GR8 ग्रेट अशा पद्धतीने बघा. HBD आपण हॅपी बर्थडे करतो कोणाला तर HBD लिहिलेलं असतं, तर केक वर सुद्धा लिहिलेलं असतो, है की नाही, म्हणजे हॅपी बर्थडे. अशा पद्धतीचं हे जे सगळं आहे हे सगळं तुम्ही वाचून घ्या, सोपे आहे ते. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा शॉर्ट फॉर्म आणि मीनिंग दिलेले आहेत. टू म्हणजे काही नंबर्स पण आहेत, नंबरचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे. टू टू किंवा टू साठी पण. फोर हा फोर साठी वापरला तो. बी बी साठी. सी सी म्हणजे बघा फक्त एक लेटर आहे पण ते हे वाक्य दर्शवतं. ओ असेल तर ओ. आर आर. यू यू. वाय वाय. आता इथं बघा टू आणि मोरो MOR फक्त हे अर्धवटच अक्षर घेतलेली आहेत, तर टू मारू शब्द झाला दोन त्याला जोडला तर, है की नाही. BFF बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर हा तर जनरली सगळेच वापरतात. GM गुड मॉर्निंग, है की नाही. बी फॉर एंड. बाय फॉर नऊ. या पद्धतीने हे सगळे बघा या ठिकाणी दिलेले आहेत. एकदा तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी हे वाचून जायचं, लक्षात ठेवायचं, सोपं आहे. आता आपण याच्यावरचे प्रश्न बघू. हा रोहित सेंट अ मेसेज टू हिज फ्रेंड दॅट ही हॅज मेट विथ अन ऍक्सिडेंट. हिज फ्रेंड रिप्लाईड OMG व्हॉट डज इट मीन. आता काय झालं, रोहितने आता त्याचा अपघात झाला आहे असा संदेश त्याच्या मित्राला पाठवला. आता त्याच्या मित्राने OMG असं उत्तर दिलं, मग त्याचा अर्थ काय? आता तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. ओके माय गुड बॉय, दुसरा पर्याय आहे माय गॉड, आणि तिसरा पर्याय आहे ओ माय गॉड, आणि चौथा ओ माय गुडनेस. आता ही बातमी वाईट आहे, त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून थोडी दुःखाची असेल. म्हणून पहिला पर्याय काय आहे? ओके माय गुड बॉय. आपण असं म्हणू शकत नाही ना, त्याचा ऍक्सिडेंट झालाय तर आपण काय म्हणू? अरे 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 फार वाईट झालं. काय ते तोंडातून म्हणजे खेदजनक शब्द बाहेर पडतील की नाही. माय गॉड, माय गॉड पण म्हणतो, पण ह्या ठिकाणी OMG पाहिजे, ह्या ठिकाणी M नाहीये म्हणून हा बाद होतो. नंतर तिसरा ओ माय गॉड हा परफेक्ट आहे, आणि चौथा जो आहे ओ माय गुडनेस हा चांगल्यासाठी वापरला जातो, चांगला संदेश देण्यासाठी किंवा चांगल्या अर्थाने, आणि हा थोडस काहीतरी वाईट घडलं या अर्थाने म्हणून ओ माय गॉड. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला तर लगेच बघताबरोबर समजलं असेल की याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न. इफ युअर फ्रेंड आस्क यू समथिंग अँड यू डोंट नो द आन्सर व्हॉट विल यू टेक्स्ट. आता ह्या ठिकाणी दोन पर्याय निवडायचे आहे तुम्हाला. चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुमचा मित्र तुम्हाला काहीतरी विचारतो आणि तुम्हाला त्याचं उत्तर माहित नाही, आपण लगेच म्हणतो आय डोंट नो, है की नाही. मग तुम्ही त्याला कोणता लेखी संदेश पाठवाल? दोन पर्याय निवडायचे आहेत. आता एक पर्याय हा शॉर्ट मधला आहे आणि एक फुल फॉर्म मधला आहे. बघा पहिला पर्याय IDK, दुसरा पर्याय I do know, आणि तिसरा आय नो, आणि चौथा आय डोंट नो. आता त्याला काय म्हणायचंय की मला माहित नाही असं उत्तर द्यायचं आहे, म्हणून IDK आय डोंट नो म्हणजे हे SMS हे पहिलं बरोबर आहे. दुसरं आय डोंट नो मला माहित आहे हा पर्याय नाहीये. तिसरा आय नो मला माहित आहे, आणि चौथा आहे आय डोंट नो, है की नाही. म्हणजे त्याला माहित नाही या अर्थाने म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे, म्हणून हे दोन पर्याय आपण या ठिकाणी निवडले. आता पुढचा प्रश्न बघा. लता सेंट अ हाय मेसेज टू राधा. आता लताने राधाला हाय मेसेज पाठवलाय, बट राधा रिप्लाईड TTYL टू हर व्हॉट डज इट मीन. पण राधाने तिला हाय मेसेज पाठवला तर त्यानंतर आहे ना राधाने काय केलं, एक रिप्लाय दिला. लताने राधाला पाठवलेला मेसेज होता हाय, पण राधाने लगेच तिला रिप्लाय दिला TTYL. मग तिला काय सांगायचं आहे? म्हणजे लताने राधाला हाय असा मेसेज पाठवला, परंतु राधाने तिला TTYL असं उत्तर दिलं. मग याचा अर्थ काय? आपण पर्याय वाचून घेऊ. थँक्स फॉर युअर लेटर. टॉक टू यू ऑन टेलिफोन. टॉक टू यू लेटर. अँड थँक्स टू यू लता. आता ह्या ठिकाणी बघा आपल्याला संदेश काय सांगितलंय की तिने अचानक तिला मेसेज केला, परंतु आता राधाला वेळ नसल्यामुळे ती म्हणत असेल की मी तुझ्याशी नंतर बोलणार.
म्हणून मग ती म्हणणार आहे का थँक्स फॉर युअर लेटर, इथे लेटरचा तर काही उल्लेखच नाहीये. म्हणून पहिला क्रमांक पर्याय जो आहे थँक्स फॉर युअर लेटर हे येत नाही. पण हे अक्षर बघा सारखेच होतात बरं का. थँक्सचा टी, फॉरचा इथे एप येत नाही, हे चेक करून घ्यायचं. वाय आणि एल येतं पण हा टी येत नाही म्हणून. दुसरा टॉक टू यू ऑन टेलिफोन, आता ह्या ठिकाणी टीचा टी, टू आला बरोबर, वायचा आला आणि टीचा इथे टी येतोय पण इथे एल आहे. आणि इथे टेलिफोनवर बोलायचं त्यांचं काहीच प्रश्न नाही, तिने मेसेज पाठवलेला आहे म्हणजे हा पण पर्याय नाही. टॉक टू यू लेटर बघा आता, म्हणजे मी तुझ्याशी नंतर बोलणार. टॉक टू यू लेटर, आता टी आहे इथे टी, टूचा टी, यूचा वाय आणि लेटरचा एल, म्हणजे हे परफेक्ट आहे या ठिकाणी. आणि फोर्थ बघा, थँक्स टू यू लता, ती तिला आभार मानणार नाही, आभार मानणार नाही कारण त्यांचं अजून काही बोलणं पण झालं नाही, तिने फक्त हाय मेसेज पाठवला होता. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी याचं उत्तर आहे. आता चौथा प्रश्न बघा, राधिका सेंड द फॉलोइंग मेसेज टू श्याम, आता राधिकाने श्यामला हा खालील मेसेज पाठवला आहे. गिव मी द रिपोर्ट एज सून एज पॉसिबल, हाऊ वुड सी सेंड द टेक्स्ट इन SMS लँग्वेज, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत. काय आहे प्रश्न बघा, राधिकाने श्यामला पुढील संदेश पाठवला, शक्य तेवढ्या लवकर मला वृत्तांत दे. ती SMS च्या भाषेत लेखी संदेश कसा पाठवेल, बरोबर आहे. आता सांगा मला, गिव मी द रिपोर्ट एज सून एज पॉसिबल. आता ह्या ठिकाणी बघा, AEAP, आता इथं आपण बघून घ्यायचं, गिव मी द रिपोर्ट एज सून एज पॉसिबल, आता एज सून एज पॉसिबल या अर्थाने घ्यायचं आपण. पहिला पर्याय येतो का बघा, तर ह्या ठिकाणी ए, नंतर इथे सून आहे तर इथे ई आहे, इथे ए आहे तर इथे येतो, आणि पॉसिबलचा पी येतो म्हणजे पहिल्या क्रमांकामध्ये येत नाही. दुसरा पर्याय बघा, ASP आणि एज सून एज पॉसिबल, आपण इथे याच्यात पाहिलं की एज सून एज पॉसिबल ASAP हे जनरली वापरलं जातं. तिसरा ऍट द अर्लिएस्ट नाही येत, कारण याच्यामध्ये हे चार शब्द या ठिकाणी एज सून एज पॉसिबल हे चार वापरले आहेत, इथे तीनच वापरलेले आहेत. ऍट द अर्लिएस्ट हे येणार नाही त्यांना. आणि एज लेट एज यू कॅन, बरोबर आहे. आता एज लेट एज यू कॅन म्हणजे तू जेवढा उशीर करशील तेवढं हे येईल का, नाही येणार. तर तिला अर्लिएस्ट पाहिजे, लवकर पाहिजे, एज सून एज पॉसिबल. तर आपल्याला आता दोन पर्याय निवडायचे आहेत. मग पहिला पर्याय येत नाही, मग पर्याय दुसरा पर्याय ASAP येतो एज सून एज पॉसिबल, आणि आता तिसरा पर्याय जो आहे ऍट द अर्लिएस्ट म्हणजे जेवढ्या लवकर होईल तेवढा या अर्थाने. म्हणून आपल्याला दोन पर्याय निवडायचे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. कारण पर्याय क्रमांक हे जो 4 आहे ना, हा इथे एक लिहिला गेलाय, तो पर्याय क्रमांक 4 जो आहे तो येऊ शकणार नाही, जेवढा उशीर होईल तेवढं या अर्थाने नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. म्हणून हे दोन पर्याय आपण या ठिकाणी निवडले आहेत. आता शेवटचा प्रश्न, आणखीन एकाचा प्रश्न आपण पाहणार आहोत. व्हॉट डज BTW मीन, आता BTW चा अर्थ काय. आता बघा पर्याय वाचायचे, आता आपल्याला काहीच क्लू नाही दिलेला त्यांनी. बिफोर द वे, त्याचा अर्थ बी दिलेला आहे, द चा टी दिलेला आहे आणि वे चा डब्ल्यू दिलेला आहे. बाय द वे, जनरली बोलताना आपण म्हणतो बाय द वे, पण ह्या ठिकाणी हा बायचं स्पेलिंग बघायचं. बाय आपण टाटा बाय बाय करतो, त्यावेळेस हा बाय वापरला जातो. तिसरा पर्याय बाय द वे, आपण बोलताना म्हणतो अशा प्रकारे बाय द वे, ठीक आहे. आणि चौथा पर्याय बियॉन्ड द वे, बोलताना हा शब्द वापरत नाही, रस्त्याच्या पलीकडे बियॉन्ड द वे नाही येत, म्हणजे याचा अर्थच नाही, ठीक आहे. म्हणून ह्या ठिकाणी बाय द वे हा बोलण्याच्या जनरली बोलताना आपण हा शब्द नेहमी वापरतो, म्हणून BTW म्हणजेच बाय द वे असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. आणि आता आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. इथे ह्या ठिकाणी संभाषण आहे बघा. सन सेड आय पास माय एक्झाम विथ डिस्टिंक्शन. आता डॅड विचारतात बघा, आता मुलाने सांगितलं की मी डिस्टिंक्शनने पास झालो, डॅड ग्रेट, आता तिथं GR 8 असं आहे. एक्सप्लेन व्हॉट डज डॅड मीन, आता डॅडीने फक्त GR 8 एवढाच मेसेज टाकला, आता याचा अर्थ काय, आपल्याला वडिलांना काय म्हणायचं आहे स्पष्ट करा. पहिला पर्याय आहे ग्रेटर, दुसरा पर्याय आहे ग्राउंड 8, तिसरा पर्याय ग्रेड 8 आणि चौथा पर्याय ग्रेट.
आता मुलगा म्हणतो की मी डिस्टिंक्शनने पास झालो, मग वडिलांची प्रतिक्रिया काय असेल की फार छान उत्कृष्ट, मग ग्रेटर म्हणजे काय त्यापेक्षा महान असं नाही होऊ शकत. ग्राउंड 8 याचाशी अर्थ काही येत नाही आणि ग्रेड श्रेणी 8 याचा पण काही अर्थ येत नाही. ग्रेट आपण ग्रेट म्हणतो या अर्थाने म्हणजे खूप छान या अर्थाने, म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी याचं उत्तर येतं. अशा पद्धतीने आपण हे आज 24व्या भागामध्ये आपण आज हे 4 घटक शिकलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला हे समजलेच असतील, आणि जर तुमच्या मित्रांना या घटकाबद्दल काही आणखीन अडचण असेल तर त्यांना तुम्ही आपल्या वेबसाईटवर जा.